मी आहे रावण रावण मी, मी, मी आहे राम मी आहे रावण मी आहे राम तुम्ही म्हणाल तुम्ही एकतर राम असू शकतात किंवा रावण असू शकतात दोन्ही कसे असू शकतात तेच तुम्हाला सांगायला आलेलो आहे राम रावण हे जरी व्यक्ती वाटत असले तरी तो एक विचार आहे रामायण एक महाकाव्य आहे कलेचा एक मोठा आविष्कार आहे ज्यामध्ये सांगितला आहे की माणसाने कसे वागावे आजच्या या युगात आपण काय शिकलं पाहिजे तर राम रावण हा एक थॉट एक विचार आहे पॉझिटिव्ह थॉट्स आहे रावण सुद्धा एक विचार आहे जो निगेटिव्ह थॉट्स आहे आणि राम एक विचार आहे जो पॉझिटिव्ह थॉट्स थौ, आहे आणि आपल्या मनात दोन्ही असतात दोघांपैकी ज्याचं वर्चस्व जास्त ज्या विचारांच्या आपल्या मनावर कंट्रोल जास्त असतो तसे आपण बनतो आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचार जास्त असेल तर आपण राम आणि आपल्या मनावर निगेटिव्ह विचारांचं कंट्रोल असेल तर आपण रावण स्वदेश पिक्चरमध्ये एक गाणं आहे मनसे जो रावण को निकाले बघा मन से जो रावण को निकाले राम उसके मन में है आपण सर्व राम होऊ शकतो आपण सर्व राम आहोत केव्हा जेव्हा आपल्यातला मनातला हा जो रावण आहे हा आपण मारला तर म्हणून आपल्या मनातील निगेटिव्हिटी आपण काढली पाहिजे मनातील निगेटिव्ह विचार काढून टाकले तर आपलं मन खूप पॉवरफुल आहे माइंड इज व्हेरी पॉवरफुल इट कॅन ब्रेक यू और इट कॅन मेक यू इट्स टोटली डिपेंड अपॉन तुमच्यात राम जास्त राहतो का रावण जास्त राहतो आपण जसा विचार करतो तसे आपल्यातील राम आणि रावण बनत असतो आपल्या मनात जसे विचारे आपण मनातल्या मनात ज्या काही गप्पा मारतो स्वतःशी बोलतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात त्याच्या जो आपण घडत असतो त्यातून डिसाईड होतो आपल्यातला राम वाढतो आहे का आपल्यातला हा विचार फार महत्वाचा आहे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्ही मनात जर बोलत असाल मी दिसायला चांगला नाही माझं डोकं दुखत असतं मी जाडाच आहे मी बारीकच आहे दिस ऑल निगेटिव्ह सेल्फ इमेज माझ्या लक्षात राहत नाही मला मॅथ्स डिफिकल्ट जातं मला एक्झाम आठवत नाही दिस ऑल निगेटिव्ह सेल्फ इमेज हे सर्व रावणाचे तोंड आहेत हे सर्व रावणाचे तोंड आहेत रावणाला दहा तोंड आहेत मी तुला पाच तोंड सांगतो एक आय डोंट हॅव अ गुड मेमरी दोन माझ्यामध्ये कॉन्फिडन्सच नाहीये तीन माझ्या बाबतीत नेहमी असं चुकीचंच घडतं चार मला स्टेजवर बोलता येत नाही पाच मला स्टडीचा खूप कंटाळा येतो हे सर्व निगेटिव्ह विचार काढा म्हणजे तुमच्यातला जो राम आहे ती रामची इमेज वाढणार आहे उद्धड बोलतो आईवर ओरडतो सातत्याने ते कुरकुर करतो जेवताना रडत जेवण करतो कम्पॅरिझन करतो अभ्यासाचा कंटाळा करतो मोबाईल वर गेम खेळतो दिस ऑल ऍक्टिव्हिटी या सगळ्या ऍक्शन जी कृती आपण करतो ते सगळे 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 ऍक्टिव्हिटी या रावणाच्या ऍक्टिव्हिटी आहे कळत आपण रावण बनत असतो कारण की आपण जसा विचार करत असतो आपण जसं ऍक्शन करतो आपण जे काम करतो तसेच आपण घडत जातो मग आपल्याला असं घडायचंय का असं घडायचंय आज तो विचार करायचा आहे तुम्ही कळत नकळत असे रावण होतात तर त्यासाठी राम व्हायचं असेल तर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा म्हणा आय कॅन मला करू शकतो माझ्यात कॉन्फिडन्स आहे मी दिसायला चांगला आहे मी छान आईशी बोलतो ही सगळी रामची इमेज आहे जी पॉझिटिव्ह आपल्या काढायची आहे मी मगाच सांगितलं जो मनसे रावण को निकले राम हर उसके मन में आहे त्यामुळे तुमच्यातली ही निगेटिव्ह इमेज काढणं अत्यंत आवश्यक आहे आणि ही पॉझिटिव्ह इमेज वाढवायची आहे आता नुकताच दसरा झालेला आहे रावण दहन झालेलं आहे पण मनातील रावणाचं दहन करायचं बाकी आहे ते कसं करायचं फार सुंदर ॲक्टिव्हिटी आज तुम्हाला घरी करायची आहे ती म्हणजे एक कोरा कागद घ्या ए फोर साईजचा त्याचे चार पाच असे छान बघा हे असेच जे छान त्याचे पिसेस करा आणि एकेका चिठ्ठीवर तुमच्या मनातला निगेटिव्ह विचार जो आहे निगेटिव्ह जे ॲक्शन आहे निगेटिव्ह जो थॉट आहे जो तुम्हाला काढून टाकायचं त्याचं दहन करायचं आहे तो लिहा जसं मी इथं लिहिलेलो आहे की मी कधी कधी खूप चिडतो तुम्ही इथं लिहिलेलं आहे बघा मी खूप चिडतो आहे हां मी वेळ पाळत नाही मी उशिरा उठतो नाही हा हे चिडतो आहे मी मी उशिरा मी उशिरा उठतो किंवा मी अनहेल्दी फूड खातो हां हे चार एक ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या मला या ॲक्टिव्हिटीतून काढायच्या आहेत आणि हे ॲक्टिव्हिटी हे जे चार पेजेस आहेत ते तुम्हाला आत्ता लिहायचे आहेत मी आता या रावणाला या चिठ्ठीमध्ये उतरवलेलं आहे ही चिठ्ठी आता अशी फोल्ड करायची आपण छानपैकी आणि या चिठ्ठीचं दहन आपल्याला करायचं आहे म्हणजे आपल्यातला निगेटिव्हिटी आपल्याला काढून टाकायची आहे आता तुमच्यातला हा जो रावण आहे तो आपण जाळून टाकत आहोत हे सर्व निगेटिव्ह विचार हे जेव्हा आपल्यातली जातील आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह आनंदी विचार हे येतील आणि आपल्यातला हा जो राम आहे तो जास्तीत जास्त स्ट्रॉंग येईल जेवढे पॉझिटिव्ह विचार तुमच्या जास्त तुम्ही तेवढे आनंदी सक्सेसफुल आणि सर्वात महत्वाचं चेंज मेकर बनाल आता माझ्यातला जो रावण आहे तो निगेटिव्ह विचार मी खूप चिडतो तो मी जाळलेला आहे आणि आता माझ्यातला जो मी आता आनंदी राहतोय मी शांत राहतोय मी वेळ पाळतो आहे मी हेल्दी राहतोय हा राम जागृत झालेला आहे तर ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सगळ्यांना घरी करायची आहे शांतपणे बसा तुमच्यातले काय दुर्गुण आहेत काय ॲक्शन बदलायची आहेत कुठल्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत त्याची एक लिस्ट बनवा आणि ती कागदावरती कन्फेस करा आई वडिलांसोबत कन्फेस करा आणि ती जाळून टाका आणि ठरवा की मला छान आनंदी पॉझिटिव्ह व्हायचं आहे राम ही तो करुणा में है शांती मे राम है राम ही है एकता मे प्रगती मे राम है राम बस भक्तों नहीं शत्रु की भी चिंतन में है देख तज के पाप रावण राम तेरे मन में है राम तेरे मन में है राम मेरे मन में है राम तेरे मन में है राम मेरे मन में है राम तो घर घर में है राम हर आंगन में है मन से रावण जो निकाले राम उसके मन में है मन से रावण जो निकाले राम उसके मन में है